मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी असलेला खाजगीकरणातून शहर बस सेवा चालवण्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आला आहे. बस सेवेचे सुकाणू ठेकेदारांकडे गेल्यानंतर पहिल्या टप्प्यात शहरात 50 बसेस धावणार आहेत. त्यानंतर हळूहळू बसेसची संख्या वाढवत नेऊन 400 इतक्या केल्या जाणार असून पालिका ज्या भागात बस सेवा सुरू करेल तेथील बस सेवा हळूहळू राज्य परिवहन महामंडळ बंद करणार आहे. नाशिक महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या परिवहन महामंडळामार्फत बस सेवा चालवली जाते मात्र ही सेवा तोट्यात असल्याचे कारण देत परिवहन महामंडळाने बस सेवा पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. आजच्या घडीला राज्यातील अनेक महापालिका बसेस चालवल्यामुळे आर्थिक विकलांग झाले आहेत. पहिल्या टप्प्यात बस पुरवण्यापासून तर व्यवस्थापनापर्यंतच्या कामापर्यंत ठेकेदार निवडला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.